सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता चौथी पाचवी गोष्टीचं नाव फुलपाखरू हसलं प्रथम बुक्स लेखक माथनगी सुब्रमण्यम चित्रकार लावण्य नायडू आणि अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून मी रवींद्रजंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचे निरीक्षण करा वाक्यांचे वाचन करा तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा जर या अगोदर माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा बालमित्रांनो काव्या नावाची एक छोटीशी मुलगी जी की तुमच्याच वयाची आहे ही काव्या तिच्या कुटुंबाबरोबर नुकतीच एका लहान गावातून बंगळुरूला राहायला आली आहे वर्गात ती अगदी नवखी आहे काव्याबरोबर आपण एका फुलपाखरांच्या उद्यानात जाणार आहोत तिथं तिचे फुलपाखराबरोबरचे भावबंद उलगडतात शिवाय तिला एक नवीन मैत्रीणही मिळते पाहूया या पुस्तकातून पुस्तकाची वाचन पातळी तीन आहे आपले आपण वाचू शकणाऱ्या मुलांसाठी हे पुस्तक हा व्हिडिओ हो? ही गोष्ट नक्की उपयोगी आहे पाहूया आजची गोष्ट फुलपाखरू हसलं सगळेजण रांगेत उभे रहा। आज आपण बागेत जाणार आहोत लैला मॅडमनं वर्गात सांगितलं सगळी मुलं गप्पा मारत एकमेकांचे हात धरून उभी राहिली काव्या मात्र एकटीच उभी होती सगळे बागेत जायला निघाले चालता चालता लैला मॅडमनं विचारलं सुरवंट मोठं झाल्यावर त्याचं काय होतं हे कोणाला माहीत आहे का काव्याला उत्तर ठाऊक होतं आपण सांगावं का उत्तर उत्सुकतेनं तिच्या पोटात बागबुक झालं सांगावं का आपण उत्तर काव्या आणि तिचं कुटुंब तिच्या गावातून नुकतेच बंगळुरूला राहायला आले होते तिचे आई बाबा एका बांधकामावर काम करत होते सगळे तिथंच राहतही होते एखाद्या अर्धवट बांधलेल्या घरात राहणं खूप कठीण होतं तिथल्या हवेला धुराचा वास यायचा आणि अखंड चाललेल्या वाहतुकीच्या आवाजानं झोपेचं खोबरंच व्हायचं उंच उंच इमारती इकडून तिकडं वेगानं धावणाऱ्या गाड्या आणि सतत कामात असलेले लोक हे सगळं पाहून काव्याला आपण स्वतः खूप छोटं असल्यासारखं वाटत असे काव्याला शाळेत याला लागून एकच आठवडा झाला होता अजूनपर्यंत ती वर्गातल्या कोणाशीच बोलली नव्हती तिचे उच्चार ऐकून कोणी तिची थट्टा केली असती तर किंवा याआधी ती कधीच कुठल्याच शाळेत गेली नव्हती म्हणून तिला कोणी चिडवलं असतं तर मग काव्यानं एक खोलवर श्वास घेतला उत्तर सांगायला हात वर केला इतका गोंगाट असलेल्या बंगळुरू शहरात तिनं गप्प राहून कसं चालेल सुरवंट मोठं झाल्यावर त्यांची फुलपाखर होतात काव्यानं सांगितलं बरोबर लैला मॅडम म्हणाल्या सुरवंट फक्त काही आठवडेच सुरवंट म्हणून राहतात काव्या पुढं म्हणाली या काळात ते सारा वेळ खात राहतात मग ते खूप मोठे होत असतील तिची वर्गमैत्रीण मेरी म्हणाली हो ना होतातच भरपूर पानं खाल्ल्यावर सुरवण स्वतःभोवती कोशविणतात मग ते त्या कोशात राहतात तिथं ते वाढतात आणि त्यांचं रूप पालटतं काव्यानं सांगितलं अगदी बरोबर लैला मॅडम म्हणाल्या जवळपास दोन आठवडे सुरवंट असे कोशात राहतात नंतर बाहेर येतात ते फुलपाखरं होऊनच अरे आपण बागेत पोहोचलो सुद्धा मेरी म्हणाली समोरचं दृश्य पाहून साऱ्यांनी श्वासच रोखला सगळी बाग रंगीबेरंगी फुलपाखरांनी गच्च भरून गेली होती नदीच्या पाण्यासारखी निळीशार फुलपाखरं सूर्यप्रकाशासारखी सोनेरी पिवळी फुलपाखरं पिकलेल्या पपईच्या रंगाची केशरी फुलपाखर चांदण्यांनी चमचमणाऱ्या आकाशासारखी काळी पांढरी फुलपाखर तिच्या गावात काव्याला हे सगळे रंग बघायला मिळायचे हे सगळं आठवून तिचं मन आनंदानं नाचू लागलं फुलपाखर दरवर्षी हजारो मैल प्रवास करून या बागेत येतात इथं त्यांना खायला जास्त अन्न चांगली हवा आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा मिळते लैला मॅडम म्हणाल्या त्यांच्या या प्रवासाला स्थलांतर असं म्हणतात फुलपाखरं इतक्या दूरवर पंख फडफडवत येतात मग उडताना ती दमत नाहीत का एकीनं विचारलं खूप जोराचा वारा असेल तर त्यांना पंख हलवावेच लागत नाहीत काव्यानं माहिती पुरवली ती फक्त त्यांचे पंख पसरवतात आणि वाऱ्यावर तरंगत राहतात बाप रे भलतेच धक्के बसत असतील त्यांना प्रवासात मेरी हळूच काव्याला म्हणाली काव्याला तिचा बंगळुरूला येतानाचा प्रवास आठवला बसमधला प्रवास आठवला सगळ्या सामानाच्या मध्ये बसून घुसमटून केला होता तो प्रवास तिनं कित्येक तास धक्के खात इकडं तिकडं कळणत केलेला प्रवास फुलपाखराला हवेत उडताना असंच वाटत असेल का फुलपाखरं जेव्हा स्थलांतर करतात तेव्हा ती नद्यांच्या प्रवाहाच्या मार्गाने येतात वाटेत ती नद्यांच्या काठावर उतरतात तिथं आपल्या पायांनी खनिज शोषून घेतात म्हणजे फुलपाखरं चक्क चिकलात डबक्यात पाय रुतवून अन्नद्रव्य टिपून घेत असतात लैला मॅडमनं सांगितलं काय ती चिकलात पाय घालतात किती मज्जा आहे मेरी म्हणाली मेरी आणि काव्या एकमेकींकडे बाहून हसल्या मज्जाच खरी काव्या म्हणाली पण हल्ली अशी पाण्याची डबकी असतात तरी कुठं काव्याच्या गावात ट्रकमधून काही माणसं येतात आणि नदीतून वाळू उपसून घेऊन जातात मग तिथलं वातावरण अधिकाधिक तापत जातं पाऊस कमी कमी पडू लागतो गेल्या वर्षी तर नदी अगदी कोरडी ठाक पडली होती डबक्यात पाय बुडवायला फुलपाखरांना पुरेसं पाणीच नव्हतं काव्याच्या कुटुंबाला शेतीसाठी सुद्धा पुरेसं पाणी मिळालं नाही म्हणून तर ते सगळे बंगळुरूला राहायला आले काव्या तुला फुलपाखरांबद्दल बरीच माहिती आहे लैला मॅडम म्हणाल्या कारण मला फुलपाखरं आवडतात काव्या म्हणाली तुला फुलपाखरं एवढी काग आवडतात मेरीनं विचारलं फुलपाखरांबाबत आवडणारी अशी एखादीच गोष्ट कशी सांगणार त्यांच्या शरीरावरचे ठिपके किंवा पट्टे मला फार आवडतात आपल्या लांब नाकानं फुलपाखरं फुलांमधला रस शोषून घेतात शिवाय ती सगळीकडे परागकण पसरवतात त्यामुळं सगळीकडे फुलंच फुलं उगवतात काव्या म्हणाली फुलपाखरं खूप दूरवर उडत जातात पण वाटेत जिथं कुठं थांबतात तिथं ती, ती नवीन मित्र जमवतात काव्या मेरीचा हात धरून म्हणाली ती असतात छोटीशी पण किती धीट असतात अगदी तुझ्यासारखी लैला मॅडम म्हणाल्या काव्या एकदम मनमोकळी हसली जणू काही एखाद्या फुलपाखरानं पसरवलेले पंखच मित्रांनो हे करून बघा फुलपाखरांसाठी विश्रांतीचा थांबा भारतात फुलपाखरं वर्षातून दोनदा स्थलांतर करतात अलीकडे नद्या किंवा जंगल नष्ट होत असल्यामुळं फुलपाखरांचा प्रवास दिवसेंदिवस कठीण होत आहे त्यांना वाटेत कुठं विश्रांतीसाठी जागाच उरल्या नाहीत एवढ्या प्रवासात त्यांना दमायला होतं आपण फुलपाखरांना मदत करू शकतो त्यांच्या विश्रांतीसाठी सुरक्षित जागा निर्माण करून त्यांच्या अन्न पाण्याची आपण सोय करू शकतो कसा तयार करायचा विश्रांती थांबा पहिली गोष्ट उंच काट असलेलं एक सपाट भांड घ्या उदाहरणार्थ थाळी किंवा परात त्या भांड्याला लाल केशरी किंवा पिवळा रंग लावा याचं कारण फुलपाखरांना गडद रंग आवडतात त्या भांड्यात फुलपाखरांच्या आवडीचं खाद्य ठेवा हे अगदी सोप्पं आहे चार कप पाण्यात एक कप साखर घालून त्याचं मिश्रण बनवा त्यात पिकलेल्या फळांचे तुकडे घाला फुलपाखरांना केळी आंबे पेरू पपई संत्री ही फळं प्रिय आहेत हे भांडं बाहेर अंगणात किंवा बाल्कनीत किंवा खिडकीच्या कट्ट्यावर ठेवा दर दोन तीन दिवसांनी भांडं स्वच्छ करून पुन्हा त्यात सगळं खाणं भरून ठेवा तुम्ही फुलझाडं लावलीत तर आणखी जास्त फुलपाखरं आकर्षित होतील फुलपाखरांना जिरेनियम डेलिया फरबेना सूर्यफुलं ही फुलं फार आवडतात ही रोप कुंड्यांमध्ये लावून खिडकीत किंवा जमिनीवर ठेवता येतात त्यासाठी फारशी जागा लागत नाही ती जमिनीवरही ठेवता येतील त्यासाठीही फार जागा लागत नाही मित्रांनो आवडली ना गोष्ट फुलपाखरू हसलं मित्रांनो ही गोष्ट अजून एकदा वाचा आणि आनंद मिळवा तुम्ही ही गोष्ट वाचालच पण त्याबरोबर तुम्हाला काही कृती सुचवण्यात आलेल्या आहेत पहिली कृती म्हणजे तुम्ही फुलपाखराचं चित्र तुमच्या वहीमध्ये काढायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा ही गोष्ट वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल की फुलपाखरू प्रवास कसं करतं म्हणजे सुरवंट ते फुलपाखरू हा त्याचा प्रवास कसा होतो तो तुम्हाला सांगायचा आहे फुलपाखराला कोणकोणती फळं आवडतात आणि फुलपाखराला कोणती फुलझाडं आवडतात तेही तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचं आहे मित्रांनो इथं इत्र थांबूया पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत धन्यवाद